दिवंगत मंत्री उमेश कत्ती हे बिनधास्त माणूस होते. त्यांच्या जाण्याने भाजपाचे मोठे नुकसान झाले आहे असे भाजपचे राज्य प्रभारी अरुण सिंग यांनी म्हटले आहे. गुरुवारी सामरा विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले की दिवंगत मंत्री उमेश कत्ती जेव्हा बेंगळुरूला येत होते किंवा मी बेळगावला आल्यावर आमच्यात तासभर चर्चा व्हायची. भाजप संघटित करण्याबाबत आम्ही चर्चा करत होतो. त्यांच्या अचानक जाण्याने भाजपाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती देव त्यांच्या कुटुंबियांना देव असे ते म्हणाले. उमेश कट्टी जी हमारे व्यक्तिगत मित्र थे और चाहे दिल्ली हो, बेलगांव हो या बंगलोर हो, कभी कभी ऐसा होता था एक एक घंटे बैठ करके उनके साथ चर्चा होती थी. और पूरे कर्नाटक का किस प्रकार से विकास किया जाए, भारतीय जनता पार्टी को और कैसे मजबूत किया जाए, वह अपने अनुभव को बताते थे. वह बिंदास व्यक्ति थे. ऐसे हमारे व्यक्तिगत मित्र अब नहीं रहे उमेश कट्टी जी. मेरी भी यह क्षति है और पार्टी के लिए भी यह नुकसान है और कर्नाटक के लिए भी यह गहरी क्षति है. इसकी भरपाई करना मुश्किल होगा, लेकिन फिर हम सब लोग मिल करके करेंगे. मैं उनके गांव में जा रहा हूं, श्रद्धांजलि भी अर्पित करूंगा, परिवार के सदस्यों से मिलूंगा. भगवान उनकी आत्मा को अपने चरणों में स्थान भी दे और परिवार को इस दुखद जो घटना घटी है उसको सहन करने का धैर्य भी प्रदान करें. हम सभी माने कल ही मैं आना चाह रहा था, कल फ्लाइट की कोई कनेक्टिविटी मिली नहीं, नहीं तो कल मैं जाना चाह रहा था तब. और दिल्ली से ही इच्छा होगी कैसे हमारे जो मित्र दोस्त पार्टी के वरिष्ठ नेता मंत्री जो एकाएक हम सबको छोड़ के चले गए, उनके अंत्येष्टि में आना था. आज मैं घर पे जा रहा हूँ. यावेळी मंत्री डॉक्टर के सुधाकर म्हणाले की उमेश कत्ती यांचे निधन ही राज्याची वैयक्तिक आणि कधीही भरून न येणारी हानी आहे. अशी त्यांनी आपली नाराजी व्यक्त करून KRS मॉडेलवर हिडकल धरण विकसित करण्याची उमेश कत्ती यांची इच्छा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या लक्षात आणून दिली जाईल आणि ती पूर्ण केली जाईल असे ते म्हणाले. स्वर्गीय उमेश कत्तीवर ಅಕಾಲಿಕ ಮರಣ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಇಡೀ ನಾಡಿಗೆ ನಿಜವಾಗಿಯೂ ಕೂಡ ತುಂಬಲಾರದ ನಷ್ಟ. ಅವರಿಗೆ ತೀವ್ರ ಎದೆನೋವು ಉಂಟಾಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಅವರು ದಾಖಲಾದಾಗ ಮೊದಲನೇ ಕಾಲ್ ನನಗೆ ಬಂತು. ನಾನು ಸುಮಾರು 7-8 ನಿಮಿಷ, ನನಗೆ ಸುದ್ದಿ ಗೊತ್ತಾದ 7-8 ನಿಮಿಷಕ್ಕೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹೋದೆ. ಅಲ್ಲಿ ಹಿರಿಯ ಹೃದಯ ತಜ್ಞರನ್ನು ಕೂಡ ಅಲ್ಲಿಗೆ ತಕ್ಷಣ ಅಲ್ಲಿ ಬರಮಾಡಿಕೊಂಡು CPRನ್ನು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಪ್ರೊಸೀಜರ್ಸ್ನ 1.5-2 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಭಾಳ ಸತತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಆದರೆ ವಿಧಿಯ ಆಟದ ಮುಂದೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನಗಳು, ಮಾನವ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಯಶಸ್ವಿ ಆಗಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಅವರು ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೂ ಕೂಡ ಅವರ ಸಮಯೋಚಿತ ದೂರದೃಷ್ಟಿಯ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮುಂದುವರ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ಸಹೋದ್ಯೋಗಿಗಳು, ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ನಾಯಕರು, ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಶ್ರೀ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಅವರ ಜೊತೆ ಬಂದು ಇವತ್ತು ಅವರು ಸ್ವಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೋಗುವಂಥದ್ದು. ಬಾಗೇವಾಡಿಗೆ ಹೋಗಿ ಅವರ ಕುಟುಂಬದ ಜೊತೆ ಅವರಿಗೆ ಸಾಂತ್ವನವನ್ನು ಹೇಳಿ ಸಮಾಧಿಗೆ ಹೋಗಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರುವಂಥ ಕೆಲಸ ನಾವಿವತ್ತು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಹಾಂ,
ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಖಂಡಿತ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಅವರ ಆಸೆಯನ್ನ ಈಡೇರಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ನನ್ನ ನಂಬಿಕೆ. ನಾನು ಕೂಡ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಏಕೂಣಸ್ ದಿವಂಗತ ಮಂತ್ರಿ ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಯಾಂಚ್ಯಾ ಅಚಾನಕ್ ಜಾಣ್ಯಾನೆ ಭಾಜಪಾಚಿ ಕಧೀಹಿ ಭರೂನ್ ನ ಯೇಣಾರಿ ಹಾನಿ ಝಾಲಿ ಆಹೆ. त्यामुळे भाजपाला एक मोठा धक्काच बसल्याचे असेच म्हणावे लागेल. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव.